महाराष्ट्रात येणारा एक पूर्णांक चोपन्न लाख कोटी रुपये किमतीचा वेदांत फॉक्सकॉन सेमी कंडक्टर निर्मितीचा प्लांट गुजरातला गेल्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एका नवीन वादाला तोंड फुटलंय हा प्लांट गुजरातला गेल्याची माहिती समोर आली आणि आरोपाचा पहिला प्रहार केलाय तो आदित्य ठाकरेंनी हा प्रकल्प गुजरातला गेल्याची माहिती समोर आली ती वेदांता समूहाचे चेअरमन अनिल अगरवाल यांच्या ट्विटने वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरात गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे या प्लांटच्या माध्यमातून वेदांत समूह गुजरातमध्ये एक पूर्णांक चौपन्न लाख कोटी रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक करणार आहे त्यामुळे आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅली बनण्याचं भारताचं स्वप्न सत्यात उतरणार आहे असं अगरवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय आता एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेल्याने हा शिंदे सरकारला धक्का मानला जातोय ही संधी साधत शिवसेनेनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय हेच ट्विट रिशेअर करत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका करताना खोके सरकार असा उल्लेख केलाय हा प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आदित्य ठाकरे ट्विटमध्ये म्हणतात वेदांतचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचं समजलं वेदांतला आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणं हे चांगलंच आहे या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल या हेतूनं काम करत होतो हा प्रोजेक्ट इतर राज्यात गेला त्याचं दुःख नाही पण आपल्या राज्यात का आला नाही याचं आश्चर्य आहे ज्या प्रोजेक्टवर एवढं काम करून मविया सरकारनं एवढं पाठबळ देऊनही हा प्रोजेक्ट तिथं जाणं याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणूकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही खोके सरकार राजकारणात आणि घराघरात फिरण्यात व्यस्त आहे प्रशासनावर कायदा सुव्यवस्थेवर कोणाचाच अंकुश नाही खोके हो सरकारला माझी विनंती आहे पिस्तूल काढणं धक्काबुक्की करणं गुंडगिरीची भाषा करणं सोडून द्या आणि अशा मोठ्या इंडस्ट्रीजना राज्यात आणावं जेणेकरून तरुण बेरोजगारांना रोजगार मिळेल आदित्य ठाकरेंनी तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्लांट महाराष्ट्रात उभारण्यासाठी अनेक बैठका झाल्या होत्या आणि महाराष्ट्रात हा प्लांट उभारण्याचं जवळपास ठरलं होतं आमच्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने याचं श्रेय घ्यायलाही सुरुवात केली होती असा आरोप केलाय अनिल अगरवाल यांच्या ट्विटमध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून एक लाख लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत असा उल्लेख आहे त्याचवरून राष्ट्रवादीने शिंदे फडणवीस सरकार सुशिक्षित बेरोजगारांची माफी मागेल का असा सवाल केलाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे सरकारवर निशाणा साधत म्हटलंय वेदांत ग्रुप आणि फॉक्स कॉम्पनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे वीस बिलियन डॉलर्स म्हणजेच एक पूर्णांक चोपन्न लाख कोटींची भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निष्ठून गुजरातला गेलाय सुमारे एक लाख इतकी रोजगार क्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्यानं पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला गुजरातच्या निवडणुका तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचं हित जपण्यात व्यस्त दिसतं महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माफी मागतील का असा सवालही केलाय भाजप आणि शिंदे सरकारवर हा प्लांट गुजरातला गेल्यावरून विरोधकांकडून होणारे आरोप यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार हे बघणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत